¿Qué tal, dolor? ओम अज्ञानति मिरंदस्य ज्ञानांजल शलाकय चक्षुरुन्मी तन्मेना तस्मै श्री गुरुवे नमः। नमः ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हे राधे, हरे कृष्णा। आज आपण 12 11वा अध्याय आपला आता सुरू आहे आणि 11व्या अध्यायामध्ये 23वा श्लोक आजच्या सेवेसाठी आलेला आहे। तर तो श्लोक असा आहे, रूप महते बहुवत्र नेत्रे नेत्र महाबाहो बहुबाहु रूपादं बहुदर बहुदृष्टा कराल दृष्टा लोका प्रव्यथितास्तहाहं। याचा अर्थ असा आहे, हे महाबाहू, देवता सहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र मुखे भुजा जांगा पाय उदरे आणि अनेक अक्राळ विक्राळ दाढा असणारे महाकाय रूप पाहून अतिशय व्यथित झालेले आहे आणि त्याप्रमाणे मी सुद्धा व्यथित झालो आहे। म्हणजे आता ह्याचा पूर्ण असा अर्थ इथे दिलेला आहे, तात्पर्य याच्यामध्ये नाहीये। तर याच्या या श्लोकामध्ये जे आपण पाहतो, तर याच्यामध्ये आपल्याला आता दिसत आहे की या श्लोकामध्ये की अर्जुनाने विश्वरूप पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि इच्छा व्यक्त केल्यानंतर अर्जुन प्रत्यक्ष हे विश्वरूप पाहिल्यावर मात्र त्याची काय अवस्था होती, ते अर्जुनाच्या अवस्थेचे वर्णन येथे केलेले आहे। तर याच्यामध्ये आपण पाहतो की विश्वरूप दर्शन जेव्हा हे आग्रह करतात, अर्जुनच आग्रह करतात, का बरं आग्रह करतात, म्हणजे त्यांना त्याच्या मागे काहीतरी कारण असेल ना, की काही ना काहीतरी त्याच्या मागे काहीतरी मतितार्थ असेल। कारण अर्जुनाने त्यांना प्रत्यक्ष ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे हे त्यांना माहिती होतं आणि तरी सुद्धा त्यांना काय त्यांना त्यातून साध्य करायचं होतं। तर मग याच्यामध्ये बघा की त्यांना हे जे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, त्यांनी ही जी भगवंतांनी ही जी भगवद्गीता सांगितली, पुढे आता भगवद्गीता हे सांगतच आहे आणि ही भगवद्गीता सांगितल्यावरती ही कुणी सांगितली आणि ही सांगणारा व्यक्ती ही काही साधारण नसेल नाहीये, तर हा व्यक्ती एक अखिल ब्रह्मांड नायक आहे आणि त्यांनी ही भगवद्गीता सांगितली आणि हे अर्जुनाला माहित आहे की हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे, पण इतर लोकांना माहीत होण्यासाठी आणि त्यांच्या शब्दाला जी वजन आहे ना ते येण्यासाठी हे हे अर्जुनाने काय सांगितलंय की तुम्ही आता हे विश्वरूप दर्शन दाखवा, जेणेकरून सगळ्या लोकांना कळू द्या की तुमची शक्ती काय आहे आणि तुमच्या रूपा हे तुमचं रूप रूप म्हणण्यापेक्षा की तुमच्या ह्या अखिल ब्रह्मांडामध्ये कणाकणामध्ये तुम्ही कशा पद्धतीने वसले आहात हे त्यांना दाखवायचं होतं। आता बघा की साधारण एक छोटंसं उदाहरण सांगते तुम्हाला, की एक जर एखादा शिपाई आला आणि शिपाई एखादा आला आणि म्हटला काही सगळ्या गावकऱ्यांना गोळा, सगळे गावकरी गोळा झाले आणि तिथे त्या सभेमध्ये गेला आणि म्हटला अरे सगळ्यांनी असं करा की इथे एक खड्डा खांदा। असं म्हटल्यानंतर ते गावकरी म्हणते काय ह्याला काम बीम नाही काय म्हणतात, ह्याला एक वेड वेड लागले कुठे इथं इथं तिथं खड्डे खांदायला लावतोय, ए जा खाली उतर असं म्हणणार। पण त्याच जागेवर जर समजा एखादा अंबानी आले आणि येऊन सांगितलं की इथे खड्डा खांदू शकताल का तुम्ही, तुम्ही खड्डा म्हणजे ते म्हणताल की तुमच्यासाठी काही पण, म्हणजे आम्ही इथे एक काय आम्ही चार खड्डे खांदू असं म्हणायला तयार होणार। म्हणजे एक प्रभावी व्यक्तीचं किती इथे मत, म्हणजे मत हे काय केलं जातं की गृहीत धरलं जातं, म्हणजे एखाद्या मताला किती किंमत असते, की एखाद्याचा प्रभावी व्यक्ती म्हणजे त्यांनी जसं त्या व्यक्तींनी जे काही सांगेल ना, तर ते व्यक्ती त्यांनी जे काही सांगेल ना ते म्हणजे मात्र खूप म्हणजे ते काळ्या दगडावरची रेष असल्याप्रमाणे हा हे खरं आणि आपण हे केलं पाहिजे। हा
म्हणजे आणि आता त्याच्यामध्ये पण बघा की भगवंतांचे जे विश्वरूप दर्शन हे जे पाहायचं होतं पाहिलं ते शाश्वत नाहीये. ते जो रूप की तुम्ही पाहता की राम आणि कृष्ण जसं श्री कृष्ण कुठं गोलोक धामामध्ये राहतात आणि त्याच्यानंतर वैकुंठ लोकामध्ये विष्णू राहतात, गोलोकधामात श्रीकृष्ण राहतात, साकीतधाममध्ये प्रभू रामचंद्र राहतात. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारे भगवंतांचे जी रूप आहेत त्या पद्धतीने त्यांचं काय आहे धाम सुद्धा आहे. पण आता हे विश्वरूप दर्शन जे भगवान अर्जुनाने जे पाहिलंय ना त्याचं काय असं सेपरेट धाम नाही, तर ते असं भगवंतांनी एक प्रकट केलेलं तात्पुरतं रूप आहे. आणि हे रूप ज्यावेळेस दाखवलं तर ते कशामुळे दाखवलं भगवंतांनी पण बघा की एखादी सभा असेल किती छान आपण बोलवली सभा आणि त्या सभेमध्ये सांगितलं की इथे नाम यज्ञ सुरू होणार आहे तर सगळ्यांनी एक एक माळ किंवा तुम्हाला जितक्या पाहिजे तितके जप करण्यासाठी ह्या मंडपामध्ये या तुम्ही, तर खूप परमपवित्र नाम खूप पवित्र आहे तुम्ही घेऊ शक घ्या असं तसं खूप वर्णन केलं आणि सांगितलं. तर क्वचित काही लोक येतील पण इथे मात्र हा मोठा असा होम यज्ञ चालणार आहे इथे. म्हणजे ते पाहिल्यानंतर मात्र सगळ्यांची गर्दी होईल कारण तिथे असे शिस्तबद्ध ह्याच्यामध्ये स्वरामध्ये सगळं मंत्र उच्चारण हवन यज्ञ हे सगळं चाललेलं पाहून वातावरण सगळं धूर येणारा पाहायला हे सगळं पाहिल्यानंतर मात्र लोक असे आकर्षित होतात आणि येतात आणि तिथं सगळ्यात परमपवित्र काहीतरी चाललंय आणि आपण हे ऐकलं पाहिजे, काही कळत नसलं तरी ऐकलं पाहिजे असं त्यांचा विश्वास असतो. पण तितका विश्वास तुम्ही येऊन नाम जप करा बघा, एक माळ जप करा हजारो यज्ञाप्रमाणे अश्व म्हणजे अगदी पावला एक नाम घेतलं तरी एक पाऊल उचलला तरी अश्वमेध यज्ञ होत असतो बघा. आणि इतकं हे आपण हे काय झालंय की विश्वास नाहीये तितका विश्वास. विश्वास काय दिसण्यावरती विश्वास आहे, डोळ्यावरती जे छान छान दिसतं ना जे असं काही मोठं क्रिएटिव्ह दिसतं ना तर ते पाहिल्यानंतर मात्र विश्वास बसतो की हा हे काहीतरी आहे बरं का. आणि मग इथं काय होतंय की अर्जुनालाही माहिती की जरी त्या आता बघा की आत्ताच नाहीये की त्यांना काय वाटतं आत्ता सुद्धा काही लोकांना कसं वाटतं की कृष्ण कोण होते, एक राजा होते महान राजा काहीतरी त्यांच्याकडे शक्ती होती असे म्हणणारे सुद्धा लोक आहेत की त्यांना पूर्ण पुरुषोत्तम भगवंत मानणारी लोक काही काही नाहीयेत. म्हणजे कारण ही कलयुग आहे असंच नाहीये की आता बघा की त्यांच्या ते ज्यावेळेस पृथ्वी तलावरती होते ना त्यावेळेस सुद्धा असे काही जे टार्गट लोक होती दुर्योधन आणि शिशुपालासारखी लोक होती की जे काय गवळ्याचं पोर असं म्हणणारे किंवा गाया चारणार आणखीन गोपींचे वस्त्र चोरणार असं काही नावं ठेवणारी लोक होती. पण अर्जुनाला काय करायचं ते सगळं खोडायचं होतं. त्यांना असं प्रभावी भगवंतांचं रूप दाखवणं आहे ना त्यांना लोकांना सांगायचं होतं की भगवंत कोण आहेत, भगवंत हे त्यांना लोकांना दाखवून द्यायचं होतं. समाजाला हा त्याचा अट्टहास असं होता की समाजाला दाखवायचं होतं की पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत हे म्हणून. तर आता तिथे पाहतो आपण की आपल्या श्लोकामध्ये की ह्या श्लोकामध्ये आपण पाहतो की देवी देवता सहित सगळी लोक म्हणजे अगदी 14 लोक जी भुवन आपण गेल्या वेळी पाहिली ते सगळी लोक हे सुद्धा व्यथित झालेत. अर्जुन तर झालाच व्यथित पण सगळी लोक सुद्धा व्यथित झालेत की भगवंतांचं असं अकराळ विकराळ रूप पाहून का होणार नाही, बरं का म्हणजे कारण काय, कारण काय व्यथित होण्यामध्ये. तर भगवंतांचं त्यांना असं लोभ असं मदन मोहन रूप पाहण्याची इच्छा असते. भक्तांना कशी इच्छा असते की त्यांचं असं सुंदर असं रूप पाहण्याची इच्छा बघ सगळ्यांना असते. त्यांना उगीच असे असं अकराळ विकराळ रूप पाहून ते भयभीत होतात आणि त्यांनी त्यांना व्यसन लागलंय ते रूप पाहण्याचं. आणि अर्जुनाला सुद्धा आता हेच बघा ना की भगवंत ज्या वेळेस गोपीन बरोबर ती वनामध्ये विचरण करत असतात आणि त्यावेळेस ना ते वनामध्ये विचरण करताना तिथे कोण येतं, मदन. मदन जो सगळ्यांना आकर्षित करणार आहे ना पूर्ण अख्ख्या ह्याला म्हणजे पृथ्वीवरती जे जे काही प्राणी मात्र जीव आहे त्यांना ते आकर्षित करणारा हा मदन आहे. तर मग हा जो मदन आहे ना तो पाहतो, मग तो काय म्हणतो की आता इथं माझी मी जादू टाकतो. मग काय करतो तो की असं छान असं वातावरण निर्मिती करतो, ढग असं छान येतं, हवा छान वाहते आणि सुंदर. आणि मग तो त्याचा असा बाण टाकायचा प्रयत्न करतो असं झाडावर बसून लपून पाहतच असतो तो. आणि तो पाहतो आणि भगवंतांनी अगदी असं इकडं डोकं करतात ते चेहरा असा पाहिल्यानंतर मात्र तो जो मदन आहे तो तर त्यांना पूर्ण होशच राहत नाही, म्हणजे झाडावरून तर पटकन खाली पडतो की त्या पूर्ण बेशुद्ध अवस्था होती त्याची. म्हणजे तो रूपावरती इतका मोहित होतो की तो खाली पडतो. आणि मग यश मग मात्र गोपी आणि हे म्हणतात काय पडलं, कृष्ण म्हणतात काय नाही काय नाही, कृष्णाला माहिती ना काय पडलं इथं, तर काय नाही चला म्हणतात आपण. म्हणजे अशा पद्धतीने मदन सुद्धा
हे होऊन जातो, म्हणजे पूर्ण आकर्षित होऊन जातो. मदन मोहन म्हटलंय भगवंतांना. आणि भगवान श्रीकृष्ण कुणाकडे आणखीन आकर्षित होतात, की राधा राणीकडे, जिला मदन मोहन मोहिनी म्हटलं जातं. म्हणजे भगवंत हे असं आहेत, इतके सुंदर आहेत, इतके सुंदर आहेत, की म्हणजे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. म्हणजे असं म्हटलंय की तुकाराम महाराज म्हणतात की राजस सुकुमार आहे, मदनाचा पुतळा आहे हा, आणि रविशेष कळा लोपलिया, म्हणजे हे रविशेष म्हणजे चंद्र सूर्य सुद्धा लोपलाय त्यांच्या पुढे, असे त्यांचं रूप, इतकं सुंदर रूप आहे भगवंतांचं. मग हे रूप पाहण्यासाठी सगळे आकर्षित होत असतात. आता हे रूप त्यांना स्वतःला सुद्धा मोहित करते, म्हणजे भगवंतांना स्वतःला आकर्षित करणारं रूप आहे. म्हणजे भगवंत बघा की पैंजणात वृंदावन मध्ये असे छुम 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 पैंजण घालून असे फिरत असतात, आणि फिरता फिरता अचानक असं फिरताना त्यांना काय दिसतं की असं तिथे असे हिरे मानके किंवा असे जे आरसे छोटे छोटे चिटकवलेले असतात, आणि त्यांच्याकडं ते पाहतात, त्या भिंतींकडे पाहतात, आणि त्यांना त्यांचं रूप दिसतं त्याच्यामध्ये. आणि रूप दिसल्यावरती ते पाहिल्यावरती पुन्हा आणखीन खाली जातात, की आकर्षक अशी फरशी असते, आणि फरशीमध्ये सुद्धा त्यांना त्यांचं रूप दिसतं. ते म्हणतात कोण आहे बरं हा इतका सुंदर, भगवंत स्वतः म्हणतात कोण आहे इतका हा सुंदर एवढा व्यक्ती कोण आहे, म्हणजे स्वतःला ते आकर्षित होतात स्वतःकडेच, की म्हणजे इतके सुंदर भगवंत दिसत असतात की स्वतःच आकर्षित होतात. आणि अगदी राधा राणी सुद्धा काय म्हणते की राधा राणी हे कृष्णा, म्हणजे हे कृष्णा तुम आरसी मत देखो, मग कृष्ण म्हणतात क्यों, जब तुम आरसी देखोगे तो मुझे नहीं देखोगे, म्हणजे जेव्हा तुम्ही जर आरसाच बघू नका, म्हणतात तुम्ही इतके सुंदर आहात, इतके सुंदर आहात, की तुम्ही आरसा बघायला बघायला घेतला ना की तुम्ही त्या आरशातच बघत बघत बसतात, तुम्ही स्वतःकडेच इतके आकर्षित होताल, आणि मग तुम्ही मला बघायचंच विसरून जातात. म्हणजे असं राधा राणी म्हणत आहे, म्हणजे भगवंत एवढे आकर्षित आहेत. आणि हे आकर्षित रूप कोणत्याही परिस्थितीमध्ये सुंदर दिसतं, कोणत्याही. आता बघा की जसं भगवंत गाई चारून आले, गाई चारून आली ती जी गोधूल असती, की त्याच्यामध्ये भगवंत सगळे मातीने माखलेले असतात, गायांच्या खुरांनी सगळी त्यांच्या तोंडावरती अशा सगळ्या कपड्यांवरती जी धूळ जमा झालेली असते, आणि ते संध्याकाळच्या प्रहराला संध्याकाळच्या वेळी गायांना घेऊन येत असतात. आणि येता येता काय होतं, सुंदर असं येताना त्यांना सगळ्या गोपी दिवसभर वाट बघत असतात, की कृष्णापासून विरह झालेला असतो ना, की कृष्ण वनामध्ये गेलेले असतात, त्याच्यामुळे सगळ्या गोपी मग त्या आकर्षित झालेल्या असतात, की कधी कृष्ण येतील, कधी कृष्ण वाट पाहतात ते. आणि जेव्हा कृष्ण पाहतात असे धुलीने माखलेले, आणि ते पाहून अगदी आनंदित होतात, त्यांचं मन भरून येतं की हे श्रीकृष्णाचं रूप पाहून. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवंत अगदी खूपच सुंदर दिसत असतात. अगदी जेव्हा ते रमण रेतीमध्ये खेळून अगदी आलेले असतात, त्यांचे सगळे पूर्ण सगळ्या त्यांचा धोतर हे सगळं अगदी सगळं मातीने माखलेलं असतं, सगळं हे झालेलं असतं, तरी सुद्धा ते रूप भगवंतांना खूप आवडतं, म्हणजे सगळ्या गोपींना ते खूप आवडत असतं, यशोदा मैयाला ते आकर्षित करत असतं, म्हणजे ते रूप. आणि ते स्वतः एकदा तर काय करतात, लोणी चोरायला जातात. तर लोणी चोरायला गेल्यानंतर इकडं तिकडं पाहतात, कुणी नाहीये म्हटल्यावरती हंडामध्ये ते काय करतात, हात घालतात, आणि ते अशी लोणी घेऊन खाणार, की समोर पाहतात, समोर पाहिल्यावरती खांबामध्ये त्यांना त्यांचं रूप दिसतं, आणि रूप दिसल्यावरती त्यांना कसं वाटतं की दुसरंच कोणीतरी चोरायला आलंय. ते म्हणतात हा कुणाला सांगू नका, किसी को बताना मत, यशोदा मैया तुम्ही यशोदा मैया को तो मत बताना. इकडून यशोदा मैया दारातून बलरामजी, आणि ते पाहत हसत असतात, श्रीकृष्णाचं ते संवाद चाललेला, स्वतःशी संवाद चाललेला असतो. आणि हे असं मदन मोहन असं इतकं सुंदर हे जे रूप आहे ना, ते पाहून यशोदा मैया आणि बलरामजी पाहून आकर्षित होतात. म्हणजे ब्रजे प्रसिद्धम नवनीत चौरम गोपागनानाच दुकुल चौरम अनेक जल्मार्जित पाप चौरम चौराग्रगण्यं पुरुषं नमामि श्रीराधिकायं क्रोधायाच्च चौरं नवबोध श्यामल कांती चौरं. हे असे सुंदर असे लोणी चोरणारे जे भगवंत आहेत ना, सगळ्यांचं मन चोरतात, अगदी सगळ्यांचं पापही चोरतात, म्हणजे असे हे भगवंत आहेत. असं हे सुंदर आकर्षित रूप जे आहे ना, सगळ्यांना पाहण्याचं आकर्षण असतं भगवंतांचं. तर आता हे बघा ना की आपल्यालाच काय, तर भीष्मदेव ज्या वेळेस रणांगणावरती असतात, ज्यांनी ठरवलेलं असतं भीष्मदेवांनी की नाही आता म्हणते की हे पाच बाण काय करणार आहेत पांडवांना, आजच्या आज आहे ना
मारून टाकणार आहेत म्हणून हे 5 बाण बाणते त्यांच्या जवळ ठेवतात. आणि हे 5 बाण ठेवल्यानंतर मात्र ते मी काय करेल, एक तर मारेल नाही तर श्रीकृष्णाची प्रतिज्ञा तोडायचा प्रयत्न करेल, असं काहीतरी एक होईल. असं म्हटल्यावरती मात्र ज्यावेळेस ते इतके काही बाणाचा वर्षाव ज्यावेळेस भीष्मदेव करतात, त्यावेळेस मात्र श्रीकृष्ण खाली उतरतात, खाली उतरून चाक घेतात आणि चाक घेऊन भीष्मावरती ते पळत सुटतात भीष्मावरती मारण्यासाठी. त्यावेळेस त्यांची उत्तरी अशी पडलेली असते आणि भीष्मदेव ते रूप पाहून इतके आकर्षित होतात. बघा श्रीकृष्ण कोणत्याही परिस्थितीमध्ये इतके सुंदर दिसतात आणि ते पळताना पाहतात की भगवंतांची उत्तरी पडली आहे आणि त्या घोड्याच्या धुळीमुळे त्यांचं सगळं धूळकण त्यांच्या अंगावरती आहे आणि त्या बाणाच्या वर्षावामुळे त्यांच्याही जखमा झालेल्या आहेत आणि केस असे विस्कटलेले आहेत आणि ते चाक हातामध्ये घेत ते भगवंत का पळतायत, तर एका भक्ताचं म्हणजे जिवलग मित्राचं सख्याचं रक्षण करण्यासाठी काय करताय ते पळतायत. म्हणजे असं पाहिल्यावरती मात्र काय होतंय की म्हणजे भीष्मदेव सगळं काही सोडून ठेवतात आणि ते आकर्षित रूप पाहत बसतात. म्हणजे इतकं भगवंत त्यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवंत सुंदर दिसतायत बघा. आणि आता तसं पाहायला गेलं तर आहे ना की एक असं एक रूप आहे भगवंतांचं की जे गोपींना अगदी गोपी काय करतायत की भगवंतांना भगवंतांना पाहायचंय, त्यांना भगवंतांना पाहायचंय पण सरळ सरळ त्यांना पाहता येत नसत का, तर लोक लाज असायची ना की तिथं की भगवंतांना कसं पाहायचं, श्रीकृष्णांना कसं पाहायचं, एक लोक लाज असायची. पण मात्र त्यांचे ना डोळे ना सतत आहे ना भगवंतांचं रूप पाहण्याकडे सतत आकर्षित असायचं की मी भगवंतांना कुठे इकडून येत आहेत का तिकडून येत आहेत की सतत पाहण्यासाठी आकर्षित असायचे आणि सतत तोंडातून भगवंतांचं नाम घेण्यासाठी ते लालायत असायचे पण घेता येत नसायचं. मग काय करायचं, मग मनामध्ये त्यांच्या इतके हे विचार यायचे ना कधी कधी असे अधीर होऊन म्हणायचे गिरीरा गिरीधर गिरीधर म्हणायची इच्छा व्हायची त्यांना, गिरीधर म्हणता म्हणता ते थांबायचे आणि म्हणायचे गिर गायची मी हा गिर गाय कहा है गिर गाय कहा है असं म्हणत फिरायच्या. मग नंतर परत गोपाल म्हणायची इच्छा व्हायची अगदी गोपाल म्हणून म्हणायचे, म्हणजे गोशाला जाने वाली हूँ गोपाल म्हणता म्हणता काय म्हणायच्या गोशाला जाने वाली हूँ असं म्हणायला लगेच व्हायच्या. पुन्हा काय म्हणायच्या की मग श्याम सुंदर म्हणायची त्यांची इतकी अधीर इच्छा व्हायची की श्यामल गाय का दूध निकालना है असं श्यामल म्हणता म्हणता थांबायचं आणि त्याला दुसऱ्यांना कळेल ना की म्हणजे श्यामल गाय का दूध निकालना है असं म्हणता म्हणता थांबायचं. म्हणजे त्यांचं त्यांचे डोळे आणि ओठ त्यांचं सतत ते अधीर असायचं पण त्यांना बाकीच्या ह्यांच्या लोकलाजेमुळे त्यांना काही बोलता येत नसायचं पण ते सतत त्या गोष्टीमध्ये अधीर असायचे. आता की गोवर्धन वरून कृष्ण म्हणजे आणि ज्यावेळेस आहे ना गोवर्धन वरती भगवान श्रीकृष्ण बलरामजी उभा असतात बलरामजी आणि बलरामजी वरती उभे असतात आणि खाली पाहतात तर खाली तर त्यांना काय दिसतं की गोपी आणि भगवान श्रीकृष्णाचे जे रास नृत्य ते पाहतात आणि बलरामजी इतके थक्क होऊन जातात, थक्क होऊन जाते की त्यांचं अगदी ते काहीच त्यांना भान राहत नाही, त्यांचं मुकुट असं खाली पडतंय पडतं तर ते दगड सुद्धा असा पागल आहे की त्यांचं इतकं त्यांना त्याच्याविषयी इतकं प्रेम उत्पन्न होतं आणि तो मुकुटेने सुद्धा सुद्धा काय झालंय की तिथला दगड सुद्धा पातळ झालाय. म्हणजे असं म्हटलं जात मुकुटशिला जिथं मुकुट पडलाय तिथं अजून सुद्धा आपण पाहतो डोका दावजी गोवर्धन वरती आहेत आणि तिथं मुकुट खाली पडलेला आहे ती मुकुटशिला सुद्धा तिथे आहे. म्हणजे बघा की सगळ्यांना आकर्षित करणारे हे भगवंत आहेत आणि अगदी फळे विकणारी जी फळे विकणारी सुद्धा गोपी आहे जी फळे विकणारी सगळीकडे जायची फिरायची सगळं फळे विकायला विकण्यासाठी फिरायची या गावात त्या गावात आणि प्रत्येक ठिकाणी गेली ना की कृष्णाच्या लीला ऐकायची, कृष्णाने आज असं केलं कृष्णाने तसं केलं श्रीकृष्ण अशी सुंदर दिसतात तसे सुंदर दिसतात इतकी आकर्षित होती. आणि एकदा काय करती नंदभवनामध्ये जाते आणि नंदभवनामध्ये गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णांचीच येण्याची वाट पाहत असते आणि कृष्ण अगदी छोटेसे छोट्याशा पावलांनी मला पण फळं घ्यायचेत म्हणून छोटे छोटे 4 दाणेच घेऊन घे येईपर्यंत 4च दाणे राहतात, येतात येतात पळत पळत येतात आणि हे माझ्याकडे एवढंच राहिले म्हणतात आणि त्याच्या टोपलीमध्ये टाकतात. पण ती इतकी भगवंतांच्या रूपाकडे आकर्षित झाली असते एक 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 करून सगळी फळं भगवान श्रीकृष्णांना ते अर्पण करते. म्हणजे सगळे हे जे आहेत ना ते भगवंतांच्या रूपाकडं सगळ्यांकडं असं आकर्षित होणारे आहेत. अगदी रुक्मिणी माता सुद्धा भगवंतांना कधी पाहिलं का, कधीच पाहिलं नाही पण रुक्मिणी मातेने सुद्धा काय भगवंताकडे इतकी आकर्षित झाली की त्यांचं रोजचं ते काय करतात त्यांच्या लीला ह्या सगळ्या पाहून ती सुद्धा आकर्षित झाली. तीच काय ती कुब्जा कुब्जा जी कुब्जा जिला अगदी कुरूप रूप होता आणि भगवंतांनी तिला खूप सुंदर असं रूप धारण केलं तिच्यावरती कृपा केली आणि रूप तिला सुंदर आलं आणि ती भगवंत
भगवंतांकडे एवढी आकर्षित झाली, एवढी आकर्षित झाली तीच काय, तर मोर, पशु, पक्षी आणि पोपट हे सगळे भगवंतांकडे सतत इकडे तिकडे इकडे तिकडे फिरत असायचे भगवंतांकडे. आणि झाडे, वेली, भगवंत जिथं जिथं जाईल ना की त्या 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 दिशेने हे करायचे. आणि नदी सुद्धा अगदी यमुना सुद्धा उलटी व्हायला सुरुवात करायची कधी कधी, म्हणजे भगवंतांकडे सगळं चराचर सगळे भगवंतांकडे आकर्षित होऊन जायचे. मग एवढं सगळं आकर्षण असताना, आकर्षित असताना सुद्धा अर्जुनाला, अर्जुनाने भगवंतांचं हे रूप दाखवायचे, रूप पाहण्याची इच्छा केली, म्हणजे भगवंतांचं विश्वरूप पाहण्याची इच्छा व्यक्त केली. कृष्णांना काय होतं की द्विभुज धारण जरी पाहिलं त्यांना काय झालं की कृष्णांना थांबा थांबा पास, आता त्यांना असं वाटलं की मला आता द्विभुज रूप पाहायचंय, त्यांची इतकी इच्छा झाली की कारण काय होतं की ज्यावेळेस द्विभुज रूप धारण केलं ना की आपल्याला त्यांचं असं काहीतरी नातं जोडता येतं. जसं की त्यांना असं वाटलं की मी भगवंतांचं, भगवंतांचं माझं काही नातं आहे की भगवंत आहे माझे सखा आहेत, भगवंत माझे आते भाऊ आहेत, माझे ते माझे भाऊ आहेत, परत माझे ते गुरु आहेत. आता म्हणजे त्यांना असं वाटायला लागतं की माझं हे नातं, हे विश्वरूप दर्शन पाहिल्यावरती माझं द्विभुज धारण रूप करा भगवंता, म्हणजे मला ते तुमचं आकर्षित रूप मला तुमचं पाहायचंय. म्हणजे कृष्णाला त्यांना ते आठवायला लागतं ना की कृष्णाला चिडवताना, कृष्णाच्या ताटात एकत्र जेवताना, कृष्णांबरोबर ते झोपलेलं, हे सगळं त्यांचं हे म्हणजे त्यांना ते आठवायला लागतं की हा हे म्हणजे हे भगवंत आहेत ना, तसे बघायला भगवंत पाहिजेत की द्विभुज धारण केलेले, की म्हणजे ते भगवंतांचं त्यांचं नातं जे आहे ते नातं त्यांचं शाश्वत आहे असं वाटायला लागतं. म्हणजे कृष्ण ज्या वेळेस कारागृहामध्ये जेव्हा जन्मले ना त्यावेळी सुद्धा बघा की त्यावेळी सुद्धा यशोदा मैयांच्या, सॉरी, देवकी मातेच्या समोर ज्यावेळेस त्यांनी चतुर्भुज रूप धारण केलं, चतुर्भुज रूप धारण केल्यावरती मात्र काय केलं की ती काय म्हटली, देवकी माता सुद्धा काय म्हटली की नको नको द्विभुज रूप धारण करा, की त्यांना ते प्रेमाचं आदान प्रदान करायचं होतं. म्हणजे त्यांना चतुर्भुज रूपाकडे ती सुद्धा आकर्षित नाही झाली की द्विभुज रूप धारण करा की जेणेकरून मी एक वात्सल्य भावात त्यांच्याकडे पाहू शकेल म्हणून. आणि हे सुद्धा बघू शकता की तुम्ही ज्यावेळेस गोपींना पौर्णि, ज्यावेळेस शरद पौर्णिमा असते आणि त्यावेळेस ते अंतर्धान पावतात, त्यावेळेस सगळीकडे शोधत असतात कुठे कृष्ण कुठे कृष्ण, गोपी गीत गातात, कृष्ण शोधता शोधता कृष्ण काय करतात चतुर्भुज रूप धारण करून त्यांच्या समोर येतात. समोर आल्यावरती मात्र काय होतं की समोर आले की आल्यावरती मात्र लगेच असे सगळे प्रणाम करतात, नमो नारायणा नमो नारायणा म्हणतात. आणि कृष्ण कोथा गेला, कृष्ण कुठे म्हणतात, कृष्ण कुठे, मग तिथं त्यांना तुम्ही आला आहात, तुमचीच पूजा करण्यात दंगत झाले नाही, ते चतुर्भुज रूपाचे त्यांचं नारायणाचेच पूजा अर्चा करण्यात ते दंग झाले नाही, तर तिथे सुद्धा त्यांना कृष्णाची आठवण झाली, कृष्ण कुठे आहेत, ते मुरलीधर कृष्ण कुठे आहेत, म्हणजे हे त्यांना त्यांना पाहण्याची इच्छा झाली. इथं सुद्धा एक लिहिलंय बघा की मग भगवान नारायण काय म्हणतात, या दिशेने करतात, या दिशेने सगळे गोपे जातात, ही सगळ्या चार दिशेने करतात, त्या दिशेने गोपे जातात. आणि ज्यावेळी काय होतं की ज्यावेळेस प्रत्यक्ष राधाराणी येते आणि राधाराणी पुढे मात्र त्यांना चतुर्भुज रूप धारण करता आलं नाही की ते पाहूनच इतके प्रेम उन्माद होतात की त्यांचे ते हात गळून पडतात आणि द्विभुज रूप धारण करतात. त्यावेळी काय होतं की हे एक लक्षात घेण्यासारखं की ज्यावेळेस प्रत्यक्ष फक्त गोपी गेल्या त्यावेळेस गोपींनी पाहिल्यावरती त्यांना इकडे तिकडे या दिशेने त्या गेल्या, पण ज्यावेळेस राधाराणीच्या अध्यक्षतेखाली म्हणजे राधाराणी जिथे आहे ना तिच्या मागे येणारे ज्या गोपी आहेत आणि त्यांना मात्र भगवंताचं द्विभुज रूप धारण दर्शन झालं. कशामुळे, तर एक राधाराणीची कृपा, म्हणजे इथे सुद्धा राधाराणीची कृपा आहे की जिच्या आश्रयाखाली आपण राहिलं पाहिजे आणि आश्रयाने आपल्याला नक्कीच भगवंतांचं प्रेम आणि भगवंतांचं सुंदर रूप पाहण्याचं एक कृतार्थ होतो पाहून आपण. म्हणजे कधी कधी भगवंतांची जी शक्ती प्रदर्श, भगवंत शक्ती प्रदर्शित करत असतात की कधी या शक्तीमध्ये कधी वनामध्ये आग लागल्यानंतर बघा की ज्यावेळेस आहे ना गायी गाया काय करतात आतमध्ये आतमध्ये जात राहतात आणि आत गेल्यावरती मात्र काय होतं जिथे जाण्याला सुद्धा बंदी तिथे गायी जातात आणि गायी गेल्यावरती तिथे अचानक आग लागते आणि मग गाया इकडं सैरा वैरा धावायला सुरुवात करतात आणि मग त्यावेळेस मात्र हे सगळे मित्र गोप हे तिथं गेल्यावरती पाहून ही आग पाहून सगळे भगवंत काय म्हणतात सगळ्यांनी डोळे झाकायचे आणि मग डोळे झाकल्यानंतर भगवंत काय करतात सगळी आग ती पिऊन टाकतात सगळी आग. ही भगवंतांची शक्ती, ही शक्ती भगवंत प्रदर्शित करतात. गोवर्धन पर्वत एका हे करंगळीवरती उचलतात बघा आणि कालियासारखा जो नाग आहे एवढा महाकाय नागावरती नृत्य करतात भगवंत. हे सगळं जरी शक्ती दाखवली तरी यशोदा मैयाला काय म्हणायचं वाटायचं
नारायणाची कृपा आहे त्यांच्यावरती, हा माझाच कृष्ण आहे, हा छोटासा कृष्ण माझं बाळ आहे असं म्हणायचे. म्हणजे त्यांना हे किती शक्ती प्रदर्शित करा, काही करा, म्हणजे गोलोक धामाची ती खासियत आहे. आणि आपल्याला हे प्रोपाद आणि गोलोक धामाचाच रस्ता दाखवलाय आपल्याला, की ना वैकुंठाचं रूप दाखवल्यावर मात्र, वैकुंठ दर्शन केल्यावरती मग मात्र आरती करा, भगवंत आहे तर लांबून प्रणाम करा, मग किंवा घाबरा, अरे भगवंत रिस्पेक्ट करा, ते असं सगळं येतं. गोलोक धामामध्ये काय, तुम्ही म्हणजे गोपालक आणि ते काय म्हणतात की तुम्ही आम्ही सम, म्हणजे तू दाखव कंसाला मारलं सुद्धा, मारलं सुद्धा कृष्ण तिथे गोप जातो, आणि कसं काय तू मारलं कृष्ण, तू तर माझ्याकडून हरत होता, थांब माझ्या बरोबर ती कुस्ती खेळ, कुस्ती खेळल्यावरती कृष्ण तिथे हरतात, हा बरोबर तूच 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 ठीक आहे तूच आहे कृष्ण, असे म्हणणारे म्हणजे गोप आहेत. असं आहे ते गोलोकधाम, म्हणजे असं आपल्याला असा मार्ग दाखवलाय गोलोकधामात, इतका सुंदर असा मार्ग प्रभुपादांनी आपल्याला या परंपरेमध्ये, आपण अशा परंपरेत की जिथं गोलोक धामाचा रस्ता आपल्याला लक्षात येतोय, आणि त्या पद्धतीने आपण भक्ती करायला सुरुवात करतोय. आणि बघा ना, इथे सुद्धा भगवंतांचे इतकं सुंदर रूप, भगवंतांचे नेत्र, मुखे, भुजा, जांघा, पाय, उदरे असलं वर्णन केलेलं आहे. पण मात्र काय होतं की हे असं वर्णन केलं सुद्धा जे भक्त आहेत ना ते मात्र काय करतात, नेत्र म्हटले की, नेत्र म्हटले की हा कमल नयन श्रीकृष्णाचं रूप, कमल नयन करतात. मुखे म्हणलं की मुख कमल, मुखकमल असं हे करतात. परत भुजा म्हणलं की भुजा म्हणजे काय, जणू काही झाडावरच्या चढलेल्या वेलीच आहे असं त्यांना वाटतं. आणि जांघा म्हटलं की कृष्ण ज्यावेळेस किशोर वयामध्ये येतात ना त्यावेळेस त्यांच्या ह्या प्रफुल्लित झालेल्या ह्या जांघा, ह्या मांड्या, म्हणजे हे असं वर्णन त्यांना आवडतं. परत पाय म्हटले की हा ते पितांबर धारण केलेले पाय, सुंदर असा पितांबर त्यांच्यावरती झळकत आहे त्या पायावरती, असं म्हणजे त्यांना वाटायला लागतं. आणि उदर म्हटलं की आमचे सगळे अपराध उदरामध्ये घेणारे श्रीकृष्ण, असं त्यांना वर्णन आवडतं. म्हणजे असं भगवंतांचं हे प्रिय वर्णन सगळ्यांना आवडतं. हे जे आहे ना सगळं असं जे हे रूप मात्र, हे अक्राळ विक्राळ किंवा महाकाय जांब किंवा अशा दाढा असलेलं जे रूप आहे ना, हे मात्र एका भक्तांना आकर्षित करत नाही. आणि हे बघा की एकदा ह्या रूपाचं व्यसन लागलं ना, की इतकं व्यसन लागत राहतं की त्या व्यसनापासून सुटूच शकत नाही. आता मी एक छोटंसं उदाहरण सांगून मी इथे संपवते प्रवचन. तर याच्यामध्ये बघा की एक एक सुंदर अशी गोपी असते, आणि ती गोपी काय करते, तिचं लग्न आधीच लहानपणीच जमलेलं असतं. आणि तिला गोपीला कुठे दिलेलं असतं, की वृंदावन मध्ये दिलेलं असतं. आणि ती श्रीकृष्णाचं मित्र असतं आणि त्याला त्याच्याशीच लग्न होतं तिचं. आणि आता ती थोडी, त्या पहिलं कसं लहानपणी लग्न व्हायचं, ती थोडी मोठी होती, मोठी झाल्यानंतर तिचं तिला नवरा काय करतो घेऊन येतो. आणि त्या घेऊन आल्यानंतर त्या दिवशी मात्र श्रीकृष्ण म्हणतात की त्या गोपाला म्हणतात, अरे तू कुठे होतास, कुठे गेलतास, तुम्हाला दिसला नाही, अरे मी माझ्या पत्नीला घेऊन आलो, चल चल लवकर मी तुला माझ्या पत्नीचा चेहरा दाखवतो. तर मग त्यांच्या जी पत्नी, तिचं नाव माधवी असतं, आणि ते माधवीने काय केलेला असतो, घुंगट घेतलेला असतो. आणि तिच्या आईने आधीच सांगितलेला असतो, तिथं कृष्ण असतो, कृष्ण राहतो, तर तू कृष्णाकडे बघू नको असं म्हटलं जातं. कृष्णाकडे एकदा त्यांचं रूप बघितलं ना, तर मग मात्र काय होतं की रूपाला त्या वेडच लागतं. मग मात्र तू नवरा, आपल्याला वडील नाहीये, तुला वडील नाहीये, तर काही नाहीये, तर तू काय कर, तुझ्या नवऱ्याची आणि सासू सासऱ्यांची चांगली सेवा कर, कृष्णाकडे बघू नको, मी खूप ऐकलंय कृष्णाविषयी, असं सांगून पाठवलेलं असतं. आता मात्र गेले गेल्याच कृष्ण दिसणार, आता मात्र ती घाबरते. मग मात्र कृष्ण आल्यावरती मग मात्र घुंगटच उघडत नाही अजिबात, कृष्ण कितीही काय म्हटले तरी घुंगट मात्र कृष्णासमोर उघडतच नाही. आणि मग मात्र काय होतं की कृष्ण मग त्यांना म्हणतात, आता मनात म्हणतात की आता नाही ना घुंगट दाखवला, आता मी मात्र तुझा चेहराच बघणार नाही, असं म्हटल्यावरती मग ते जातात, ते उतरतात कृष्ण. आणि मग इथं तिचा जो मित्र असतो म्हणजे तिचा नवरा, नवरा म्हणतो का नाही, तू मुख दाखवलं तुझं, कृष्ण होते, माझा मित्र आहे, सखा आहे माझा, तू तोंड दाखवायचा ना. ती मनात म्हणते काय सांगू आता, मी माझ्या आईला सांगितलंय मी मुख दाखवणार नाही आणि बघणार पण नाही असं सांगितलंय म्हणून. आणि मग मात्र काय होतं की आता पुढे गेल्यावरती दुसऱ्या दिवशी सगळे, दुसऱ्या दिवशी सासूबाई म्हणते की चला आपण राधारा यशोदा मैयाला भेटून येऊ, यशोदा मैया आपल्या राणी आहे आणि तिला आपलं तू आले तर नवीन सून आहे, आपण तिचा त्यांची कृपा आशीर्वाद घेऊया म्हणून. मग आता तिला प्रश्न पडतो, आता पुन्हा कृष्णाला बघावं लागेल, आता काय करायचं, पण जाऊ दे आपल्याला काय बोलता तर येणार नाही. मग जाते ते नंदभवनामध्ये, गेल्यावरती मग यशोदा मैया हाका मारते, कृष्णा कृष्णा ये, तुला नवी दुल्हन पाहायला खूप आवडते ना, बघ आली आहे म्हणून. आणि मग मात्र मग कृष्णाने ठरवलेलं असतं जायचंच नाही, कृष्ण बाहेरच येत नाही.
मग तिथेही कृष्ण बाहेर येत नाही. मग मात्र मग तिला म्हणते हा बरं झालं कृष्ण नाही आले. आणि मग मात्र काही दिवसांनी रोज पाहिला, जेव्हा पाहिलं नवरा दिवसभर कृष्णाच्याच गप्पा. ही जे सासूबाई सुद्धा कृष्णाच्याच गप्पा, सगळे कृष्णाच्याच, सगळे कृष्ण कृष्ण. ती म्हणते काही लावलंय सगळ्यांनी, सगळे कृष्ण कृष्णच करतात म्हणून इथे. आणि मी ज्याच्यापासून विसरायला किंवा ज्याचा ज्याला टाळायचा प्रयत्न करते तेच माझ्या समोर येते सारखं. आणि मग मात्र काय होतं, गोवर्धन लीला घडते. गोवर्धन मध्ये अचानक पाऊस पडायला लागतो. आणि मग हे माधवी ला, मग तिचा नवरा म्हणतो चल लवकर आपल्याला गोवर्धन पर्व श्री कृष्णाने उचललंय, आपल्याला तिथे आश्रयाखाली जायचंय. मग तिला तिला सासूबाईंना दोघांना या हाताला धरतात आणि सगळे पळत सुटतात. आणि पळता पळत अचानक खूप वारा येतो. वारा आल्यावर ती मात्र ती माधवीचा हात सुटतो आणि ती एकटीच इकडे तिकडे जाते. आणि कुणा तिने लवकर सापडतच नाही तिचा नवरा आणि ते. आणि मग ती आतमध्ये गोवर्धन पर्वताच्या आश्रयाखाली जाते आणि पाहते इकडे तिकडे, सगळीकडे पाहत असते की कुठे कुणी नेमकं उचललाय. इकडे तिकडे पाहते आणि अचानक पाहते तर श्रीकृष्णाने करंगळीवरती हा गोवर्धन पर्वत उचललाय. आणि मग तिला श्रीकृष्ण दिसतात. दिसल्यावरती ती इतकी आकर्षित होते श्रीकृष्णाकडे, एवढी पाहत बसते एकटक. म्हणजे अगदी अगदी सगळे 7 दिवस ओलांडून जातात तरी ती पाहतच राहते. आणि 7व्या दिवशी मात्र ओलांडून झाल्यानंतर मात्र सगळे निघून जातात आणि ही मात्र स्तब्ध होऊन तिथेच पाहतात, पाहत बसते. आणि मग तिथं श्रीकृष्ण येतात आणि तिच्याकडे पाहत नाही, इकडे पाहून बोलतात तिच्याकडे. आणि म्हणतात की मग ती म्हणते कृष्ण माझ्याकडे पहा ना तुम्ही, कृष्ण माझ्याकडे पहा. ती खूप आता आकर्षित झालेली असते माधवी. मग ते म्हणते नाही आता नाही मी पाहणार. म्हटले नाही माझ्यावरती हा अपराध का? तर ते म्हणतात की नाही नाही तुम्ही तर कृपा कृपा निधान आहात, तुम्ही का मला हे करता, तुम्हाला तुम्ही माझ्याकडे पहा. तर ते म्हणतात नाही तुझ्याकडून मला खूप मोठं कार्य करून घ्यायचं आहे म्हणतात. तर तुला आता मी कधी पाहणार, जेव्हा तू कलियुगामध्ये जन्म घेशील ना त्यावेळेस मी तुला पाहायला येईल म्हणून. असं म्हटल्यावरती मात्र मग तिला इतकं वाईट वाटतं. आणि मग मात्र पूर्ण पुढे खूप मोठी ती कथा आहे, आपण नंतर कधीतरी ऐकू. पण ज्यावेळेस हीच ती माधवी आहे ना, पुढच्या जन्मामध्ये मीराबाई होते. आणि ही मीरा जी माधवी गोपी असते, जी पुढे कलियुगामध्ये खूप छान असे पद लिहिते आणि खूप असं भक्तिभाव ती पसरवते. आणि ही जी माधवी गोपी आहे, जी मीरा होते, आणि ही जी मीरा आहे ती भगवंत त्यावेळेस भगवंत तिला दर्शन देण्यासाठी खूप वेळा येतात. म्हणजे अशी ही माधवी गोपी आहे जी सुद्धा भगवंतांकडे आकर्षित होते. म्हणजे भगवंतांचे जे रूप आहे ना ते इतकं आकर्षक आहे की जे सतत पाहावंसं वाटतं, सतत पाहावंसं वाटतं हे जे रूप आहे. म्हणून अर्जुनाला हे जे अक्राळ विक्राळ दाढीचं जे रूप आहे ना ते नको म्हणतात मला, ते पाहून त्यांना व्यथित होऊन जातात. आपल्याचा आजचा हा जो श्लोक आहे तो आता मी समाप्त करते. काही जर कोणाला काही जर प्रश्न असतील तर विचारू शकता. काही जर चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष आहेत. जे काही बरोबर असेल ते माझ्या नित्यानंद प्रभू आणि गुरु महाराजांच्या कृपेचे जे बोल आहेत. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरी बोल. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आजचं सेशन सेशन बद्दल सॉरी. हरी बोल हरी बोल. सेटिंग चेंज करायला आहे का कोणी? बोल. म्हणजे हेच विचारतो की का त्याला कमी दिसतंय, नसला मार तेव्हा लागला होता ते केलंय. कुणाला काही प्रश्न असेल तर विचारा. दीपा.